मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचं काम तातडीनं पूर्ण करावं अशी सूचना जलसंपदा मंत्री आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील तटकरे यांनी केली आहे. कोलाड इथं विविध विषयांवरच्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. भुवनेश्वर आणि वरसे या डोंगराळ भागात जलसंधारणासाठी बंधारे बांधले. पाटबंधारे विभागाच्या कालव्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. 30 जुलैपर्यंत रस्त्यांवरचे खड्डे भरण्याचं काम पूर्ण करावं. कशेडी भागात जेसीबी मशीन ठेवण्यात यावं. कालवा दुरुस्तीची उर्वरित कामं त्वरित पूर्ण करावीत. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत तळा, श्रीवर्धन, म्हसळा आणि गोरेगाव इथं आरोग्य शिबिरं आयोजित करावीत असंही त्यांनी सांगितलं. याआधी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रोहा तालुक्यातल्या देवकाने वाशी या ग्रुप ग्रामपंचायतीसह इतरांचा तटकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान शिक्षणाला महत्व असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळालंच पाहिजे असं मत सुनील तटकरे यांनी दुसऱ्या एका कार्यक्रमात व्यक्त केलं. रायगड जिल्ह्यात गोरेगाव ग्रामपंचायत आणि ना म जोशी विद्याभवन यांच्या वतीनं रस्त्याचा लोकार्पण सोहळा आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप काल तटकरे यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात.